आपल्या भारतात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर अक्षरशः तुम्ही डोक्याला हात लावाल. व्हिडिओ नक्की काय आहे बघा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती दुकानात त्याचा नाश्ता करत बसलेला आहे. त्या व्यक्तीने काहीतरी खाण्यासाठी ऑर्डर केलेला आहे, परंतु त्या व्यक्तीने इथं जे कृत्य केलेलं आहे ते पाहून सर्व चकित झालेले आहेत. तो व्यक्ती थोडासा टकला दिसत आहे, त्याच्या डोक्यावरती थोडेसेच केस राहिले आहेत. आता तुम्ही म्हणाल यामध्ये काय आहे. खरं तर त्याने त्याच्या डोक्यावरचा केस काढला आणि त्याच्या नाश्त्यामध्ये टाकला, नंतर तो व्यक्ती वेटरला बोलावतो आणि यामध्ये केस पडलेला आहे असं म्हणतो आणि त्याला नवीन प्लेट आणायला सांगतो. व्यक्तीनं केलेलं हे कृत्य पाहून अनेकांना हसू आवरणं कठीण झालं. हॉटेल मालकाने सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. त्याने असे कृत्य करून तो टकला तर झालेला नाही ना अशी भन्नाट विनोदी प्रतिक्रिया लोकांनी केलेली आहे. सोशल मीडियावरती चोरीच्या गुन्हेगारीचे अनेक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेत, परंतु अशा प्रकारचा व्हिडिओ पहिल्यांदाच आजपर्यंत तुम्ही बघितला असाल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.